नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 पाठ क्रमांक 3 पृथ्वीवरील सजीव। आज आपण या पाठाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। मागच्या 2 व्हिडिओंमध्ये आपण इतिहास म्हणजे काय आणि इतिहास आणि काल संकल्पना या 2 पाठांचा विस्ताराने अभ्यास केला। या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीवरील सजीव या पाठाचा विस्ताराने अभ्यास करूया। या पाठामध्ये 3 मुद्द्यांवर आपण चर्चा करूया। पृथ्वीची उत्पत्ती, पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती आणि पृथ्वीवरील प्राणीसृष्टी या 3 घटकांचा आज आपण अभ्यास करू। 3.1 पृथ्वीची उत्पत्ती। आपल्याला इथे समोर एक मोठा गोळा दिसत आहे, याला आपण पृथ्वी म्हणतो। आपल्या सगळ्यांनाच काही प्रश्न पडतात, आपण सर्वजण पृथ्वीवर राहतो पण ही पृथ्वी कशी निर्माण झाली, कशी घडली, केव्हा घडली, ती आता जशी आहे तशी ती पहिल्यापासून होती की बदलली, ती बदलली असेल तर तिच्यामध्ये कोणते नेमके बदल झाले, असे खूप काही प्रश्न आपल्या मनामध्ये पडतात। मग शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांचा मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। त्यांच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून। म्हणजे पहा आपली पृथ्वी कशी निर्माण झाली, तर पृथ्वी म्हणजे हा एक तप्त वायू आणि धूळ यांचा बनलेला एक मोठा ढग होता। तो ढग असा अवकाशात गोलाकार चक्राकार गतीमुळे फिरून त्याचे वेगळेवेगळे भाग झाले, घटक वेगवेगळे झाले, विभाजन झाले आणि त्यापासून सूर्य आणि वेगवेगळे ग्रह निर्माण झाले आणि पृथ्वी हा त्यातील एक ग्रह आहे। पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती। आता ग्रह तर निर्माण झाले, सूर्य निर्माण झाला आणि सूर्याभोवती फिरणारे वेगवेगळे ग्रह निर्माण झाले आणि पृथ्वी हा त्यातील एक ग्रह, आणि पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माण झाली, सजीवांची निर्मिती झाली। मग या सर्व ग्रहांपैकी पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे। पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ 80 कोटी वर्षे लागली असे मानले जातात की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले। आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले। एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात, ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत, त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते। म्हणजे पृथ्वीवर सजीव निर्मिती झाली, पृथ्वीचा पृष्ठभाग थंड होण्यासाठी 80 कोटी वर्ष लागली, तिथे जलाशय म्हणजे पाणी निर्माण झालं आणि मग त्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे सजीव निर्माण झाले। एक पेशीय सजीव म्हणजे एकदम बारीक, ते डोळ्यांना पण दिसत नाहीत असे सजीव पाण्यात निर्माण झाले आणि त्याला आदिजीव या नावाने ओळखले जाते। मग एक पेशीय सजीवांपासूनच हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले आणि एकपेशीय सजीव हे खूप सूक्ष्म अति लहान असतात, त्या आपल्या नुसत्या डोळ्यांना दिसत नाहीत, त्यासाठी एक यंत्र लागते, सूक्ष्मदर्शक त्या यंत्राचे नाव आहे आणि त्या सूक्ष्मदर्शकाखाली ते आपण जर एकपेशीय सजीव पाहिले तर आपल्याला ते मग मोठे दिसतात, त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचीच गरज असते। प्राणीसृष्टी म्हणजे काय, तर पृथ्वीवर जे वेगवेगळे प्रकारचे प्राणी आढळतात त्यांची आपण माहिती करून घेऊ की पृथ्वीवरील सजीवसृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात। सजीवसृष्टी म्हणजे प्राणी पण असणार आणि वनस्पती पण असणार, ते सजीव आहेत।
प्राणी आणि वनस्पती हे दोन्ही सजीव आहेत। मग आपण प्राणीसृष्टीचा इथे विचार करू, प्राण्यांचा विचार करू, त्यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करू। प्राण्यांचे पहिले वैशिष्ट्य आहे की प्राणी श्वासोच्छ्वास करतात, म्हणजे श्वास आत बाहेर करतात, हवेद्वारे श्वासोच्छ्वास करतात। दुसरा घटक आहे प्राणी अन्न मिळवण्यासाठी आणि इतर कारणांसाठी हालचाल करतात, म्हणजे प्राणी एका जागी स्थिर बसत नाहीत तर अन्नाच्या शोधामध्ये, पाण्याच्या शोधामध्ये ते इकडे तिकडे भटकंती करतात। आणि तिसरे वैशिष्ट्य आहे काही प्राणी जातींमधील प्राणी अंडी घालतात, त्यापासून पिल्ले जन्माला येतात, आणि काही प्राणी आपल्यासारख्या प्राण्यांना जन्म देतात। मग कोणकोणते प्राणी पक्षी अंडी घालतात सांगा पाहो, साप, पाल, कोंबडी, शहामृग यासारखे पक्षी प्राणी अंडी घालतात। आणि आपल्याप्रमाणेच प्राण्यांना, पिल्लांना जन्म देणारे काही प्राणी पक्षी आहेत ते सांगा पाहू, मांजर, कुत्रा, गाय, शेळी, म्हैस यासारखे काही प्राणी आपल्यासारख्याच पिल्लांना जन्म देतात। अशा प्रकारे आज आपण पृथ्वीवरील सजीव या पाठाचा अभ्यास केला। पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती कशी झाली आणि प्राण्यांची वैशिष्ट्ये या घटकांचा अभ्यास केला। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।